नमस्ते मित्रांनो मी विजय कदम आपल्या सर्वांचं एज्युकेट टू इंडिया ग्रुप या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत करतो आहे तर आत्ताची लेक्चर सिरीज जी आहे ते एका वर्षाचे करंट अफेअर्स जे आहेत ते डिस्कस करत आहे मी दोन हजार वीसची जे एक्झाम्स असणार आहेत यू पी एस सी असेल राज्यसेवा असेल किंवा कंबाईन असेल एम पी एस सीची तर त्यांच्यासाठी हे करंट अफेअर प्लस एस खूप महत्त्वाचे फायदेशीर ठरणार आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच एका वर्षाची करंट अफेअर म्हणजे जानेवारी दोन हजार एकोणीसपासून अप टू द मे दोन हजार वीस पर्यंत मी घेणार आहे आत्तापर्यंत जेवढे झालेले आहे जानेवारीपासून ऑक्टोबर नोव्हेंबर आता चालू आहे सर्वच्या सर्व कव्हर करणार आहे अशीच कंटिन्युअसली मे दोन हजार वीसपर्यंत ही लेक्चर सिरीज राहणार आहे याच्यामध्ये लेक्चर्स मे बी दीडशे दोनशे होऊ शकतात पण हे लेक्चर्स जे आहेत करंट अफेअरमधील सगळ्यात जास्त चान्सेस असणार आहेत की जे परीक्षेला येणार आहेत त्यांनाच धरून मी काय करत आहे तरी ते डिस्कशन करत आहे बाकी एज्युकेट टू इंडिया ग्रुपच्या बऱ्याच लेक्चर सिरीज चालू आहेत प्रश्नपत्रिका विश्लेषणाची चालू आहे दोन हजार अकरापासून दोन हजार एकोणीसपर्यंतच्या प्रश्नपत्रिका एम पी सीच्या यम लक्ष्मीकांत पॉलिटिकल सायन्सची लेक्चर सिरीज चालू आहे त्याचबरोबर राज्यसेवेची पूर्वपरीक्षा कंबाईनच्या पूर्वपरीक्षेसाठी कोणते मुद्दे वाचायला पाहिजेत ती लेक्चर सिरीज कंप्लीट केलेली आहे प्रत्येक विषयामधील मुद्दे वाचण्यासाठी मी सुचवलेले आहेत बघा जे की पाठीमागच्या दहा वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास केल्यानंतर मला सापडले की याच्यावरती जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात आणि करंटची लेक्चर सिरीज चालू हो चा आहे ओके तर तुम्ही सर्वांनी या व्हिडिओज बघा सर्वांच्या लिंक जे आहेत प्लेलिस्ट वगैरे आहेत तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईन अभ्यासाच्या बाबतीमध्ये काही प्रश्न असेल तर विजय कदम सत्तावीस वरती डायरेक्टली विचारू शकता टेलिग्रामची लिंक आहे आणि एज्युकेट टू इंडिया ग्रुपचं टेलिग्राम चॅनेल जॉईन करा कारण या चॅनेलवरती आवश्यक असणारी माहिती वगैरे आहे ती मी अपलोड करत आहे ठीक आहे तर चला आपण चालू करूया आजच्या करंट अफेअरच्या बाबतीमध्ये आजच्या म्हणजेच मला वाटतं फोर्थ नंबरच्या करंट अफेअरच्या लेक्चरच्या बाबतीमध्ये पहिला मुद्दा जो आहे तो चांद्रयान सेकंडच्या चा बाबतीमध्ये दुसऱ्या चंद्रयानाच्या बाबतीमध्ये आहे याच्याशी संबंधित बघा मी एक व्हिडिओ बनवलेली आहे त्या व्हिडिओमध्ये चांद्रयान दुसरं जे फेल झालं त्याचबरोबर याच्यावरती कशा पद्धतीने येणाऱ्या परीक्षांच्यासाठी ऑब्जेक्टिव्ह विचारले जाऊ शकतात प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याची ही लिंक बघा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल मी कारण नियर अबाउट मी वी वीस एक पंधरा ते वीस क्वेश्चनचं मी डिस्कशन केलेलं आहे प्रॉपरली डिस्कशन केलेलं आहे तसंच आता पण त्याचं काय होणार आहे तर रिव्हिजन होणार आहे काय आहे चंद्रयान सेकंड तर पहिलं चंद्रयान जे आहे ते भारत भारताच्या इस्रोच्या मार्फत दोन हजार आठ लाँच करण्यात ला आलेलं ला होतं पहिलं चंद्रयान फर्स्ट कधी दोन हजार आठचं आणि आत्ताचं चंद्रयान दुसरं जे आहे ते बावीस जुलै दोन हजार एकोणीसला लाँच करण्यात ला। आलं पंधरा जुलैत तारीख ठरवण्यात ता आलेली होती पण काही मायक्रो प्रॉब्लेम्स आल्यामुळे छोटे अडचणी आल्यामुळे ती तारीख बावीस जुलै करण्यात आली आता ह्या ज्या फॅक्ट्स आहेत ह्या सर्वच्या सर्व फॅक्ट्स चंद्रयान सेकंडच्या बाबतीमध्ये आहेत पहिला म्हणजेच नऊशे अष्ट्याहत्तर करोड रुपये खर्च आलेला आहे बघा चंद्रयान सेकंडच्या बाबतीमध्ये दुसरा मुद्दा दिलेला आहे की तेरा पेलोड्स होते याच्यामध्ये म्हणजे आठ ऑर्बिटर होते तीन लँडर होते दोन रोवर होते आणि एक नासाच्या मार्फत दिलेलं एक इन्स्ट्रुमेंट होतं असं तेरा पेलोड म्हणजे जे काही एकूण वस्तू होत्या त्या ते तेरा वस्तू होत्या कशाच्या तर ऑर्बिटर लँडर रोवर आणि नासाचं एक डिव्हाइस होतं त्याच्यामध्ये याचं टोटल वजन जे होतं बघा लोडचं तीन पॉईंट आठ टन होतं किती तीन पॉईंट आठ टन म्हणजे तीन हजार आठशे किलोग्राम वजनाचं काय होतं चंद्रयान सेकंड होतं याच्यामध्ये जो लँडर वापरला होता त्या लँडरला विक्रम असं म्हटलं जात होतं हाच विक्रम बघा मिस झालेला हा लँडर अजून सापडलेला नाहीये त्याचबरोबर रोवर जो आहे रोवरला काय नाव देण्यात आलं होतं प्रयाग असं नाव देण्यात आलेलं होतं नावही लक्षात ठेवा कारण लँडर अँड रोवरची नावं परीक्षेला विचारली जाऊ शकतात ठीक आहे त्याच्यानंतर या लँडर अँड रोवरचं काम काय होतं तर चंद्रावरती गेल्यानंतर तिथं कोणत्या प्रकारचे मिनरल्स आहेत त्याचबरोबर कोणत्या प्रकारचे इलिमेंट्स मूलद्रव्य कोणत्या प्रकारचे आहेत खनिज संपत्ती कोणत्या प्रकारची आहेत ही सर्च करण्यासाठी लँडर आणि रोवरला पाठवण्यात आलं होतं हा जो चंद्रयान दुसरा जो ह्याच्यासाठी जो, जो प्रोग्रॅम होता त्या प्रोग्रामचं नाव काय होतं तर प्लॅनेक्स असं प्रोग्रामचं नाव होतं लक्षात घ्या काय होतं तर प्लॅनेक्स याचा लॉन्ग फॉर्म काय होतं बघा प्लॅनेटरी सायन्स अँड एक्सप्लोरेशन असं म्हटलं जातं काय म्हटलं जातं प्लॅनेटरी सायन्स अँड एक्सप्लोरेशन असं म्हटलं जातं ठीक आहे नेक्स्ट याच्यासाठी जे लॉन्चर वापरलं जा वापरण्यात आलेला होता लॉन्च करण्यासाठी हे जे काय चंद्रयान मिशन लाँच करण्यासाठी लॉन्चरचा वापर केला जात होता त्या लॉन्चरचं नाव आहे जी एस एल व्ही एम के तिसरं असं म्हटलेलं आहे बघा जिओ सिंक्रोनाइज सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेकल असं म्हटलं जातं एम हो, के तीनचा वापर करण्यात आलेला होता काय अभ्यास करण्यासाठी चंद्रयान दुसरं जाणार होतं तर चंद्राच्या दक्षिण पोलारचा जो भाग आहे त्या दक्षिण पोलारचा भागाचा अभ्यास करण्यासाठी चंद्रयान दुसरं भारताच्या इस्रोच्या मार्फत लाँच करण्यात आलेलं होतं आता मुद्दा येतो बघा दक्षिण ध्रुव जो आहे चंद्राच्या दक्षिणेकडे जो भाग आहे तो थोडा काळपट आहे आणि इस्रो त्याचबरोबर सायंटिस्टना असं वाटत आहे की त्या भागावरती पाण्याचे त्याचबरोबर हायड्रॉक्झिलचे अवशेष आहेत याचं प्रमाण तिथं आढळेल याचाच एक शहानिशा करण्यासाठी हे चंद्रयान सेकंड पाठवण्यात आलेलं आहे हे जर सक्सेसफुल झालेलं असतं तर जगामध्ये जे चार देश आहेत की ज्यांनी चंद्रयान पाठवलेली आहे त्याच्या लिस्टमध्ये भारत बसला असता नियर अबाउट पंच्याण्णव टक्के सक्सेसफुल झालेलंच आहे असं म्हटलं जातं बट जर शंभर टक्के झालं असतं तर त्या लिस्टमध्ये बसलं असतं कारण चायना असेल अमेरिका आहे रशियाने ऑलरेडी या बाबतीमध्ये काय केलेलं आहे तर रिसर्च केलेला आहे ठीक आहे थोडी याच्याविषयी आपल्याला माहिती असणं काय गरजेचं आहे चंद्रयान सेकंडच्या बाबतीमध्ये ओके नेक्स्ट पॉइंट जो आहे तो डिजिटल पेमेंटच्या बाबतीमध्ये आहे बघा म्हणजे जेव्हापासून दोन हजार चौदाला एन डी एचं सरकार आलं त्यावेळेस एन डी एच्या सरकारने पहिल्यापासूनच डिजिटल पेमेंट त्याचबरोबर देशामध्ये दे डिजिटलायझेशनला खूप असं प्रमोट केलेलं होतं करण्याचं कारण म्हणजेच डिजिटलायझेशन असणं गरजेचं आहे कारण जग वेगळ्या पद्धतीने डिजिटलचा वापर करत आहे त्या पद्धतीने भारतानं पण वापर करावा या उद्देशानंच या सरकारनं एक वेगळा वेगळं पाऊल उचललेलं होतं आणि त्या आधारावरती हो डिजिटल इंडिया वगैरे स्कीम भारत सरकारच्या मार्फत लाँच करण्यात आली होती आता डिजिटल पेमेंटचे काही फायदे आहेत काही तोटे आहेत बघा फायद्याची जर बाजू विचारात घेतली तर एक प्रकारे आपण म्हणू शकतो की सेफ अँड सिक्युअर अशा पद्धतीनं काय करू शकता तुम्ही डिजिटल पेमेंट करू शकता या संदर्भातच जनधन अकाउंट योजना भारत सरकारच्या मार्फत चालू केली होती जनधन योजना या जनधन योजनेच्या मार्फत ज्या लोकांची बँकेमध्ये खाते नाही आहेत तर त्या लोकांना बँकेमध्ये झिरो बॅलन्सनं अकाउंट ओपन करण्याची परमिशन या जनधन अकाउंट योजनेच्या मार्फत चालू केलेली होती मग त्या रॅशनलाइज बँका असतील त्याचबरोबर ज्या काही अनुसूचित बँका असतील त्या सर्वांच्यासाठी हा जनधन अकाउंट योजनेची सुरुवात करण्यात आली होती याच्यातून ज्या लोकांची बँकेत अकाउंट नाही त्यांची बँकेत अकाउंट निघाली त्याचबरोबर त्या लोकांना बँकिंग क्षेत्राची सवयी लागली आणि या उद्देशानेच डिजिटलायझेशनला सुरुवात केली त्यातच बघा दोन हजार सोळाला आठ नोव्हेंबर दोन हजार सोळाला पाचशे चार हजारच्या नोटा बंद केला आणि तेव्हापासूनच जास्तीत जास्त डिजिटलायझेशनला प्रमोट करायला सुरुवात केली बघा डिजिटल पेमेंटला सुरुवात केली आणि या आधारावरती बघा भीम ॲप आलेला आहे त्याचबरोबर भीममधील यू पी आय आहे युनिफायड पेमेंट इंटरफेस असेल त्याचबरोबर त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय लेवलच्या काही डिजिटल पेमेंट संबंधित कंपन्या पण भारतात आली गुगल पे आहे त्याचबरोबर इतर ज्या आहेत व्हॉट्सअपनं पण आता पेमेंट सिस्टीम चालू केलेली के आहे डिजिटल पेमेंट सिस्टीम भारतामधील विचार केला तर फोनपे आहे त्याचबरोबर बरेच फ्री रिचार्ज आहे असे बरेच टाईपचे डिजिटल पेमेंट डिजिटल पेमेंट करण्यासाठी जे काही आपण म्हणू की कंपन्या ज्या आहेत त्या भारतामध्ये ओपन झाल्या आता मुद्दा एक झाला की याच्यातून लोकांना लोकांच्या जवळ पैसे ठेवलेच पाहिजेत असं काही नाही तर तुम्ही डिजिटलायझेशन म्हणजे कॅशलेस पद्धतीने व्यवहार करू शकता हा डिजिटल पेमेंटचा फायदा झाला पण दुसरा जो डिजिटल पेमेंटचा तोटा जो आहे तोट्याच्या बाबतीमध्ये विचार केला तर देशाची लोकसंख्या नियर अबाउट एकशे बत्तीस कोटीच्या आसपास आहेत ब बत, एकशे बत्तीस कोटीपैकी नियर अबाउट सत्तेचाळीस करोड लोकांना इंटरनेट काय असते त्याच्याविषयी माहिती आहे म्हणजे अजूनही इंटरनेटच्या बाबतीमध्ये भारतामध्ये साक्षरता नाही आहे आणि ती साक्षरता आल्यानंतरच हा डिजिटल पेमेंटचा फायदा होणार आहे दुसरा मुद्दा जो आहे तो सिक्युरिटीच्या बाबतीमध्ये बँकेतील अकाउंट हॅक केली जात आहे त्याचबरोबर ए टी एमचा पिन असेल तुमचा जे एक ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करता डिजिटल पेमेंट करता त्याचा जो पिन आहे याची सिक्युरिटी वगैरे आहे या सिक्युरिटीच्या बाबतीमध्ये कोणतीही जबाबदारी सरकारच्या मार मार्फत त्याचबरोबर बँकेच्या मार्फत घेतली जात नाही आहे कारण बऱ्याच लोकांच्या अकाउंटमधील पैसे ऑटोमॅटिक निघून जात आहेत बँक ॲटोमॅटिक बँक निघून जाते त्याचा था हो बर, आता बँक त्याच्यासाठी काही मेसेज पाठवत असते की तुमचा पिन कोणाशी शेअर करू नका त्याचबरोबर तुमच्या बँकेतील डिटेल्स वगैरे आहेत त्या कोणाशी शेअर करू नका कारण ते शेअर केल्यानंतर आता बघा सायबर क्राईम एवढा वाढलेला आहे की याच्यामध्ये तुमच्या जवळची माहिती साधा सिम्पल एक मेसेज तुम्हाला पाठवला जातो हो त्या मेसेजला जर तुम्ही क्लिक केलं तर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलमधला सगळा डेटा जो आहे तो त्या वेबसाईटच्या मार्फत त्या सायबर जो काही क्राईम करणारा व्यक्ती आहे त्याच्यापर्यंत जातो हॅकरपर्यंत जातो आणि त्याच्यातून तुमच्या मोबाईलमध्ये तुमच्या एमचा पिन असेल त्याचबरोबर फोन तुमचं फोन पे असेल गुगल पे असेल याच्या सगळ्या डिटेल्स त्या व्यक्तीपर्यंत जातात आणि याच्यातून काय होतं की याच्यातून ती व्यक्ती तुमच्या बँकेच्या अकाउंटमधील सर्व पैसे इनलिगली काढू शकते सो याच्यासाठी पण प्रोटेक्शन करणं गरजेचं आहे एक सिक्युरिटी तयार करणं पण काय गरजेचं आहे सो तुम्ही तुमच्या मोबाईलच मोबाईल जो आहे त्या मोबाईलचा बँकेशी कनेक्टेड असणारा मोबाईल असेल तुमच्या आधार कार्डचा नंबर वगैरे असेल तर तो कोणाशीही शेअर करू नका कारण तो शेअर का? केल्यानंतर नुकसान तुमचंच होणार आहे कारण अशा बऱ्याच केसेस झालेल्या आहेत या हॅकरच्या मार्फत तुमचं अकाउंट वगैरे पूर्णपणे हॅक करण्यात आलेलं आहे बऱ्याच लोकांचं हॅक करण्यात आलेलं आहे सो तुमच्या बाबतीमध्ये असं काही होऊ नये याच्यासाठी तुम्ही स्वतः काळजी घेणं पण काय गरजेचं आहे कारण तुम्ही स्वतः तर काळजी घ्याच त्याचबरोबर तुमच्या आसपासच्या लोकांनाही सांगा कारण हे जे आहे जेवढं वाटतं आहे ना त्याच्यापेक्षा खूप असं सेव्हियर आहे आणि याच्या बाबतीमध्ये अवेअरनेस तुम्हीच पसरवू शकता ठीक आहे तर डिजिटल पेमेंटच्या बाबतीमध्ये काही पॉझिटिव्ह पॉईंट काही निगेटिव्ह पॉईंट आहे तरीही देशामध्ये कॅशलेस सिस्टीमला प्रमोट केलं जात आहे फक्त क्लॅश कॅशलेस सिस्टीमचा प्रत्येक भारतीय आनंदाने स्वीकार करेलच पण त्याच्यासाठी सिक्युरिटी पण देणं काय गरजेचं आहे आता गुगल पे फोनपे वगैरे आहेत ना यांच्यामार्फत जो काही ट्रान्झॅक्शन वगैरे केलं जातं तो डेटा जो आहे तो भारतामध्ये स्टोअर केला जातो भारताच्या बाहेर जाऊन द्यायचा नसतो कारण गुगल पेला तुम्ही जे काही सी अपडेट करताना किंवा फोनपेला केवाय सी अपडेट करत ता असाल त्याचबरोबर पेटीएमला वगैरे सी अपडेट करतात तर त्या नो येअर कस्टमर असं म्हटलं जातं सीला तर तो अपडेट केला जातो त्यावेळेला तुमच्या Uh, मला वाट ह्याच्यामध्ये पॅनचा नंबर असेल त्याचबरोबर तुमच्या आधार कार्डचा नंबर असेल तर तो तिथं लिंक केला जातो आणि आधार कार्डचा नंबर जो आहे तो खूप महत्त्वाचा काय माहिती आहे कारण त्याच्यामध्ये तुमच्या हाताचे ठसे डोळ्याची स्कॅन केलेली असते आणि खूप प्रायव्हेट अशा डेटा तिथं दिलेला असतो सो आधार कार्डचा नंबर कोणाशी अजिबात शेअर करू नका ठीक आहे डिजिटल पेमेंटच्या बाबतीत थोडी माहिती असून दे काय काय मुद्दे मी सांगितलेले आहेत त्याच्याविषयी एकदम व्यवस्थित आणि क्युरिअस आणि अवेअरनेस पसरवणं हे तुमचं काय काम आहे नेक्स्ट आहे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आता नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीची स्थापना दोन हजार आठमध्ये मध्ये डिसेंबर दोन हजार आठमध्ये मध्ये करण्यात आलेली आहे बघा सव्वीस अकराचा जो हल्ला झाला सव्वीस अकरा नंतर आ, या अतिरेक्यांच्या विरोधात एक अशी संघटना असावी अशी एक एजन्सी असावी त्या दृष्टिकोनातूनच भारत सरकारच्या मार्फत काय करण्यात आली की नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीची स्थापना दोन हजार आठ मध्ये करण्यात आली आता चर्चेत काय आहे तर या नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या बाबतीमध्ये एक बिल मांडण्यात आले आणि त्याच्यामध्ये सुधारणा केलेली आहे दोन हजार एकोणीसची सुधारणा आहे बघा नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी सुधारणा कायदा दोन हजार एकोणीस याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे बघा की एखादी व्यक्ती जर असेल एखादी व्यक्ती एक प्रकारची आपण म्हणू की इनलिगल पद्धतीच्या ऍक्टिव्हिटीज करत असेल तर त्या व्यक्तीला डायरेक्टली अटक करण्याची एक सिंगल व्यक्ती जरी असली तर त्या व्यक्तीला डायरेक्टली अटक करण्याची काय करण्यात आलेली आहे तर शिफारस या दोन हजार एकोणीसच्या नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे म्हणजेच त्याला काय म्हटलेलं आहे तर अन लॉफुल असं म्हटलेलं आहे अन लॉफुल कायद्याच्या विरोधात असणाऱ्या ऍक्टिव्हिटीज फुल अॅक्टिव्हिटीज आता अनलॉफुल ऍक्टिव्हिटीजच्या बाबतीमध्ये बघा एकोणीशे सदुसष्टला कायदा करण्यात आलेलाच होता या कायद्यामध्येच थोडी सुधारणा करण्यात आली आणि त्याच्यानुसार एक जरी व्यक्ती सिंगल व्यक्ती जरी असली तर त्याच्यावरती काय केली जाऊ शकते है? तर केस फाईल केली जाऊ शकते संशयित म्हणून त्याला अटक केली जाऊ शकते आता ही जी काही नॅशनल इन्व्हेस्टिगेशन जे एजन्सी जी आहे ही नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीमध्ये आणखी काही सम मुद्दे समाविष्ट केलेले आहेत बघा म्हणजे ह्युमन ट्रॅफिकिंग असेल माणसांचा अपव्यापार करणारे जर असेल तर त्यांच्यावरती पण गुन्हा दाखल केला जाऊ शकतो त्याचबरोबर त्यांच्यावरती या नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या एजन्सीच्या मार्फत ॲक्शन घेतली जाऊ शकते त्याचबरोबर जे काही करन्सी जे आहे करन्सीच्या बाबतीमध्ये म्हणजे एखादा पाकिस्तानमधील अतिरेकी भारतामध्ये येण्यासाठी त्याला जो काही भारतीय करन्सी दिली जाते असा जर व्यक्ती सापडला तर ते त्याच्यावरती ते पण ऍक्शन या यांच्यामार्फत घेतली जाऊ शकते ठीक आहे म्हणजे असे बरेच मुद्दे समाविष्ट करण्यात आलेले आहेत सायबर क्राईमच्या बाबतीमधील पण मुद्दे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत दोन हजार एकोणीसच्या सुधारणेच्या अंतर्गत ठीक आहे त्याच्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट काय आहे बघू आपण नेक्स्ट पॉईंट देण्यात आलेला आहे एक मिनिट पाकिस्तानची रिकोदिक केस काय आहे बघा आता पाकिस्तानची रिकोदिक केस एक तर ठिकाण माहिती पाहिजे हे ठिकाण कुठे आहे तर पाकिस्तानचा हा पाकिस्तानचा भाग हा पाकिस्तान आहे हा आपला प्रिय असा इंडिया हा पाकिस्तान इथं अफगाणिस्तान आहे हा आणि हा इराण आहे यांच्या या ठिकाणी बघा एक ठिकाण आहे त्याचं नाव आहे रिकोदिक असं नाव देण्यात आलेलं आहे काय नाव आहे तर रिकोदिक इथं बघा बोललेलं आहे मी रिकोदिक असं म्हणलेलं आहे आता काय याची केस काय आहे बघा एक कंपनी आहे त्या कंपनीच्या मार्फत कंपनीचं नाव बघा मी इथं लिहितो थेतन कॉपर कंपनी टी सी सी असं म्हणलं जातं शॉर्ट फॉर्म मध्ये बघा टी -सी -सी. ही एक कॅनडाची कंपनी होती ही ही एक मिनरल्स म्हणजे मायनिंग करणारी कंपनी होती आणि त्यांनी ज्या वेळेला इथं काहीतरी त्यांचे सायंटिस्ट वगैरे हो पाठवले होते त्यांना असं जाणवलं की या भागामध्ये गोल्ड सोन्याचे त्याचबरोबर कॉपरचे साठे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत असं जाणवलं आणि त्यावेळेला त्यांनी काय केलं पाकिस्तानकडून हा जो भाग आहे हा भाडे तत्वावरती घेतला आणि पाकिस्तानने हा भाग भाडे तत्वावरती का दिला कारण या भागातून कोणत्याही प्रकारचं उत्पन्न वगैरे पाकिस्तान सरकारला भेटत नव्हतं कारण हा जो भाग आहे तो बलुचिस्तानचा भाग आहे आणि बलुचिस्तानमध्ये सर्वात जास्त काय आहे तर महामारी असते त्याचबरोबर उपासमारी असते कोणत्याही प्रकारचं पीक वगैरे घेण्याजोगी तिथं जमीन नाहीये सो त्यांनी काय केलं की भाडे तत्वावरती पाकिस्तान सरकारच्या मार्फत या टी सी सी कंपनीनं हा प्रदेश घेतला आणि तिथं उत्खनन करायला सुरुवात केली खनन करायला सुरुवात केली सुरुवातीची काही वर्ष त्यांना काही सापडले नाहीये पण दोन हजार दहाच्या फेजमध्ये नऊ दहाच्या फेजमध्ये बघा या भागामध्ये गोल्ड सोन्याचे त्याचबरोबर कॉपरचे साठे सापडायला सुरुवात झाली ज्या वेळेला हे पाकिस्तान सरकारला कळलं त्यावेळेला पाकिस्तान सरकारच्या मार्फत बलुचिस्तान जे आहे या बलुचिस्तान प्रांतातील गव्हर्नमेंटच्या थ्रू काय करण्यात आले की या कंपनीला तिथून हकलवायला सुरुवात करण्यात आली कंपनी बोलली की इथं जे काही साठे वगैरे आहेत याच्यासाठी आम्ही तुम्हाला भाडा भाडे वगैरे देत आहे ही जी काय जागा भाड्याने घेतलेली आहे ना भाडे तत्वावरती घेतली त्याचे आम्ही व्यवस्थित डॉक्युमेंटेशन वगैरे तुमच्याबरोबर केलेलं आहे तुम्ही असं जे करता हे चुकीचं आहे तर ही बलुचिस्तान सरकारच्या मार्फत त्यांना तिथून हकलवण्यात आलं हकलवण्यात आल्यानंतर दोन हजार अकरामध्ये त्यांनी काय केलं की पाकिस्तानचं सर्वोच्च न्यायालय आहे या पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये या कंपनीने केस फाईल केली त्या पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयानंही या लोकांना या कंपनीतील लोकांना किंवा या कंपनीला तिथून हाकलून लावलं टी सी सी कंपनीला मग या टीसीसी कंपनीनं काय केलं की जागतिक बँकेचं एक विभाग आहे वर्ल्ड बँकेचा एक विभाग आहे त्या विभागाचं नाव आहे आय सी डी असं त्या विभागाचं नाव एक मिळवलं आहे याचं पूर्ण लॉंग फॉर्म काय बघा इंटरनॅशनल सेंटर फॉर सेटलमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट डिस्प्यूट असं म्हटलं जातं इंटरनॅशनल सेंटर फॉर सेटलमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट डिस्प्यूट असं म्हटलं जातं तर या या आंतरराष्ट्रीय लेवलच्या इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीमध्ये बघा इथं टी सी सी या कंपनीने पाकिस्तानच्या विरोधात केस फाईल केली आणि वर्ल्ड बँकेचा हा एक भाग आहे आणि या भागाचा पाकिस्तान मेंबर आहे इंडिया या भागाचा मेंबर नाही का भागाचा मेंबर नाही आहे कारण हा जो भाग आहे वर्ल्ड बँकेचा तो फक्त युरोपियन युनियन त्याचबरोबर अमेरिकेच्या बाजूने काम करतो असं भारताचं मत आहे त्यामुळे भारताने इथं काय केलेलं तर साईन केलेली नाहीये आता याच्यामुळे काय झालं की यांनी ज्यावेळी ही केस व्यवस्थित बघितली त्यावेळेला त्यांनी काय केलं की पाकिस्तानवरती सिक्स बिलियन डॉलरची फाईन लावली पेनल्टी लावली किती सहा बिलियन डॉलरची आता एवढी अमाऊंटच बघा आय एम एफ च्या मार्फत या पाकिस्तानला देण्यात आलेली होती मदत म्हणून तर आता हे सहा बिलियन डॉलरच पुन्हा एकदा या आय सी एस आय डीला ला द्यावे लागणार आहेत कुणी कोणाच्या मार्फत पाकिस्तानच्या मार्फत का कारण ये टी सी सी कंपनीने तिथे के काय केलेलं आहे तर केस फाईल केलेली आहे आणि हे सहा बिलियन डॉलर कोणाला जाणार आहे टी सी सी कंपनीला जाणार आहेत म्हणजे नियर अबाउट पाकिस्तानच्या रुपयाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर चाळीस हजार आठशे करोड रुपये पाकिस्तानला काय करावं लागणार आहे तर या कंपनीला द्यावे लागणार आहेत म्हणजे याच्यातून बघा नुकसान पाकिस्तानचंच होणार आहे आता पाकिस्तान याच्यावरती काय टान्स घेणार आहे कशा पद्धतीने निर्णय घेणार आहे तो येणारा कार्यकाळच सांगेल बट बऱ्यापैकी असं म्हटलं जातं की पाकिस्तान त्या कंपनीला पुन्हा तिथे बोलवेल आणि त्याचबरोबर उत्कर्णातून जे उत्पन्न भेटेल ते उत्पन्न त्या कंपनीला देईल आणि त्याचबरोबर काही प्रमाणामधला हिस्सा स्वतःकडे ठेवेल ठीक आहे पण ही जी काय अमाऊंट वगैरे आहे ही सिक्स बिलियन अमाऊंट देण्याची परत परिस्थिती आता पाकिस्तानची नाहीये आता हा मुद्दा परीक्षेला कसा विचारला जाऊ शकतो बघा एक म्हणजे तुम्हाला हे ठिकाण देतील आणि हे ठिकाण कोणत्या देशामध्ये दे असं विचारलं जाऊ शकतो दुसरा मुद्दा काय विचारला जाऊ शकतो एक मिनिट हे hey, ठिकाण mm. कोणत्या देशामध्ये विचारलं जाऊ शकतो दुसरा मुद्दा आहे की या ठिकाणामध्ये कोणत्या कोणत्या मिनरल्स सापडणार होत्या कोणत्या कंपनीने खनन करायला सुरुवात केली केलेली होती असे बरेच <re clips> प्रश्न इथे विचारले जाऊ शकतात ठीक आहे दुसरा मुद्दा जो आहे नेक्स्ट मुद्दा जो आहे दुसरा नाही नेक्स्ट मुद्दा जो आहे सेंद्रिय शेतीन त्याच्या संबंधित योजना आता सर्वात जास्त सेंद्रिय शेतीचा वापर करा असं भारताचं कृषी मंत्रालय त्याचबरोबर महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये विचार केला तर महाराष्ट्राचं पण कृषी मंत्रालय सांगत आहे का सेंद्रिय के शेतीचा वापर करा कारण आपण जे काही इतर प्रकारचे केमिकल्स फर्टिलायझर्स वगैरे वापरतो शेतामध्ये याच्यामध्ये पहिली दोन वर्ष चांगल्या प्रकारे पीक भेटतं पण नंतर ती जी माती आहे मातीचा पोत कमी होतो आणि मातीचा पोत कमी होऊन त्याचबरोबर त्या मातीमध्ये केमिकल्स वगैरे राहतात आणि तेच पिकाच्या मार्फत मानवी शरीरामध्ये प्रवेश करतात आणि त्याच्यामार्फत वेगवेगळ्या प्रकारचे आजार होत आहेत म्हणूनच तर पारंपरिक पद्धतीच्या शेतीचा पुरस्कार करायला सरकारने सुरुवात केलेली आहे आणि त्याला सेंद्रिय शेती असं म्हटलं जातं किंवा ऑर्गेनिक फार्मिंग असं म्हटलं जातं आता पूर्णपणे सेंद्रिय शेती करणारे एकमेव राज्य आहे बघा सिक्कीम सेंद्रिय राज्य म्हटलेलं आहे बघा सिक्कीमला कारण इथं कोणत्याही प्रकारचं केमिकल फर्टिलायझर्स वगैरे वापरले जात नाही शेतीच्या बाबतीमध्ये का वापरलं जात नाही तर आहे तीच कारणं आहेत फक्त आता पूर्ण देशामध्ये सेंद्रिय शेतीला प्रमोट करणं खूप अवघड होऊ शकतं कारण एवढा मोठा भाग आहे एवढ्या मोठ्या भागामध्ये कशा पद्धतीने हे सेंद्रिय शेतीची योजना स्प्रेड करायची आहे आता सरकार याच्या बाबतीमध्ये खूप असे सिरियस निर्णय घेण्याच्या फेजमध्ये आहे आता याच्या संबंधित एक योजना आहे बघा ती योजना कोणत्या संबंधित आहे तर नॉर्थ ईस्ट साईडची जी राज्य आहे म्हणजेच कोणती राज्य अरुणाचल प्रदेश असेल त्याचबरोबर आसाम असेल मेघालय असेल त्रिपुरा असेल मिझोराम असेल ओके नागालँड असेल तर या राज्यांच्या संदर्भात एक योजना भारत सरकारच्या मार्फत तयार करण्यात आलेली आहे योजनेचं नाव काय देण्यात आलेलं बघा यम ओ व्ही सी डी एन ई आर असं योजनेचं नाव आहे याचा लाँग फॉर्म काय सांगतो बघा व्यवस्थित समजून घ्या यम म्हणजे मिशन ओ म्हणजे ऑर्गेनिक व्ही म्हणजे व्हॅल्यू सी म्हणजे चेन डेव्हलपमेंट फॉर नॉर्थ ईस्ट रिजन असं म्हटलेलं आहे म्हणजे पुन्हा एकदा वाचतो बघा मिशन ऑर्गॅनिक व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट ऑफ नॉर्थ ईस्ट रिजन असं म्हणण्यात आलेलं आहे आणि याच्यामध्ये आणखी एक योजना समाविष्ट आहे की परंपरागत कृषी विकास योजना असं म्हटलेलं आहे बघा परंपरागत कृषी विकास योजना असं म्हणण्यात आलेलं आहे परंपरागत म्हणजे पारंपरिक शेती पद्धतीचा वापर करा असं सा सांगितलेलं आहे कोणत्या राज्यांच्यामध्ये तर नॉर्थ ईस्ट साइडच्या राज्यांच्या संदर्भातील ही योजना है। आहे ध्येय काय आहे तर सेंद्रिय शेतीला पुरस्कृत करायचं आहे आणि सेंद्रिय शेती करायच्या बाबतीमध्ये लोकांना प्रेरित करायचं आहे या उद्देशानंच ही योजना भारत सरकारच्या मार्फत चालू करण्यात आलेली आहे ठीक आहे थोडी माहिती असून द्या या योजनेच्या बाबतीमध्ये नेक्स्ट माहितीचा अधिकार कायदा दोन हजार पाचमध्ये सुद्धा पाच चा जो कायदा आहे त्याच्यामध्ये आता सुधारणा केलेली आहे बघा दोन हजार एकोणीस मध्ये काय सुधारणा आहे बघा या बिलामधील फरक फक्त एकच आहे बघा एकच शिफारस त्याच्यामध्ये समाविष्ट केलेली आहे ती शिफारस जी आहे चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर जो आहे या चीफ इन्फॉर्मेशन कमिशनरच्या बाबतीमध्ये काही रूल्स रेग्युलेशन वगैरे चेंज केलेले आहेत हा जो काही ऑफिसर असेल हा जो काही अधिकारी तर तर जो तर जो असेल तर याचे जे टर्म्स असतील त्याचबरोबर कंडिशन्स असतील त्या क टर्म्स अँड कंडिशन्स बदलण्यात आलेले आहेत राज्याच्या लेवलला पण जो असतो चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर त्याच्या बाबतीमध्ये बदल केलेला आहे त्याचबरोबर त्याचे सॅलरीज असेल अलाउन्स असेल आणि बाकीच्या ज्या कंडिशन्स वगैरे आहेत केंद्राच्या आणि राज्याच्या याच्या बाबतीमध्ये बदल केलेला आहे ठीक आहे थोडं माहिती असून या बिलामध्ये चेंजेस कशाशी संदर्भात आहेत तर ह्या फक्त चीफ इन्फॉर्मेशन कमिशनरच्या संदर्भात आहेत त्याचबरोबर इतर जे इन्फॉर्मेशन कमिशनर असतात त्यांच्याही बाबतीमध्ये बदल करण्यात आलेले आहेत याची नियुक्ती कुणाच्या मार्फत केली जाते तर राष्ट्रपतींच्या मार्फत या चीफ इन्फॉर्मेशन कमिशनरची नियुक्ती केली जाते दोन हजार पाचचा कायदा आहे आरटीआय कायदा असं म्हटलं जातं थोडं माहिती असून याच्या बाबतीमध्ये नेक्स्ट पॉईंट काय देण्यात आले बघा पॉईंट नंबर चौथा बोईंग एच चौसष्ट अपाचे हेलिकॉप्टर भारत कोणाकडून घेणार आहे तर युएस कडून घेणार आहे किती घेणार आहे तर आठ अपाचे हेलिकॉप्टर घेणार आहे भारत अमेरिकेकडून पाचवा मुद्दा आहे सिल्क उत्पादनामध्ये एक नंबरला कोण आहे तर चायना आहे एक नंबरला आणि भारत किती नंबरला आहे दोन नंबरला आहे सिल्क उत्पादनामध्ये थोडं माहिती असून दे आंबेडकर हॅशटॅग विकास योजना काय आहे बघा आता आंबेडकर हॅशटॅग विकास योजनेच्या अंतर्गत वेगवेगळे कलाकार असतील हस्तकला ज्यांच्याकडे अशी चांगल्या पद्धतीची आहे तर त्यांचा एक सेल्फ हेल्प ग्रुप तयार केला जाईल यालाच आपण काय म्हणतो जसं बचतगत महिलांचा असतो ना तसाच या कलाकारांचा या शिल्प कलाकारांचा एक ग्रुप तयार केला जाईल आणि त्या ग्रुपला काय केलं जाईल की वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग्स वगैरे दिली जातील आणि या ट्रेनिंगच्या अंतर्गत त्यांना सुचवलं जाईल की तुमच्या मार्फत एक छोटीशी एंटरप्राईज स्थापन करा एक अशी कंपनी स्थापन करा ती कंपनी सेल्फ सस्टेनेबल असावी म्हणजे तुमच्या स्वतःच्या मार्फत चालवलेली असावी आणि याच्या मार्फत जे काही असे छोटे मोठे आणखी बाकीचे जे हस्तकलाच्या बाबतीमध्ये खूप माहीर असणारी लोकं आहेत तर त्यांना त्याच्यामध्ये नोकरी वगैरे द्या याच्यातून जे बेरोजगारी या आहे बेरोजगारीचं प्रमाण वगैरे कमी होईल आता ही योजना आत्ताची नाही तर दोन हजार एक दोन पासूनची ही योजना आहे आता फक्त याच्यामध्ये काय करण्यात आलेलं आहे तर थोडा चेंजेस करण्यात आलेला आहे भारत सरकारच्या मार्फत याला फंडिंग करायला सुरुवात केलेली आहे ठीक आहे आणि त्याचबरोबर यांना सुचवलेलं आहे की तुमच्या मार्फत तुम्ही काय करा एक ग्रुप तयार करून एकमेकाला मदत करा आंतरराष्ट्रीय टायगर डे किंवा इंटरनॅशनल टायगर डे जो असतो तो एकोणतीस जुलैला साजरा केला जातो जगामध्ये सर्वात जास्त टायगर जे आहे ते भारतामध्ये आहेत लक्षात घ्या किती आहेत सर्वात जास्त टायगर भारतामध्ये आहेत खूप अभिमानाची गोष्ट आहे फक्त सर्वात जास्त टायगर भारतामध्ये असले तरी त्यांच्या बाबतीमध्ये एक अवेअरनेस वगैरे नाहीये त्या टायगरच्या जी काही त्यांचं कातडं असेल इतर बाबींची तस्करी भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होते सो याच्यावरती निर्बंध लादणे पण काय गरजेचे आहेत आता ह्या आंतरराष्ट्रीय टायगर दिवस जो आहे तो दोन हजार पासून काय केलं जात आहे तर सेलिब्रेट केला जात आहे सेलिब्रेट करण्याचं से कारणच हे आहे की टायगरचं तुम्ही काय करा प्रिझर्व्ह करा टाय टायगरचं संरक्षण करा असं सांगितलेलं आहे आठवा मुद्दा जो आहे तो सिक्युरिटी पीडियाच्या संदर्भात आहे काय आहे सिक्युरिटी पीडिया तर याच्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की जागतिक लेवलला जसं आपण इन सायक्लोपीडिया बघतो तसंच सा, सिक्युरिटी पीडियामध्ये जागतिक लेवलला सिक्युरिटीच्या बाबतीमध्ये कशा कशा प्रकारचे प्रॅक्टिसेस असतात हे सर्व सिक्युरिटी पीडियामध्ये देण्यात आलेले आहे सिक्युरिटी संरक्षणाच्या बाबतीमध्ये जगामध्ये कशा कशाचे प्रॅक्टिस वगैरे असतात ते सांगण्यात आलेलं आहे सी आय एस एफच्या च्या अंतर्गत आहे बघा सिक्युरिटी पीडिया भारतामधील सी आय एस एफ सेंट्रल इंडस्ट्रीयल सिक्युरिटी फोर्स असं म्हटलं जातं यांच्या अंतर्गत आहे ऑनलाईन पद्धतीची माहिती आपल्याला इथून मिळणार आहे आता याच्यामध्ये मॅन्युअल वगैरे सीआयएसएफचं मॅन्युअल राहतं त्याचबरोबर टेक्निकल लर्निंगच्या बाबतीमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारची स्टडी असणं गरजेचं आहे ते सांगितलेलं आहे आणि इतर जी माहिती दिलेली आहे सिक्युरिटी पीडियामध्ये म्हणजे हे फक्त शॉर्ट फॉर्ममध्ये लक्षात ठेवा की जगामध्ये त्याचबरोबर भारतामध्ये कशा पद्धतीचे सिक्युरिटी रिलेटेड प्रॅक्टिस घेतल्या जातात ते या सिक्युरिटी पीडियामध्ये सांगण्यात आलेलं आहे झिरो बजेट नॅचरल फार्मिंग कशाला म्हटलं जातं आता झिरो बजेट नॅचरल फार्मिंग यालाच मागायची से सेंद्रिय शेतीच्या बाबतीमध्ये मी बोललो ना केमिकल फ्री फार्मिंग केलं जातं केमिकलचा वापर अजिबात न करता नो यूज केमिकल आहे तर त्याचा वापर न करता शेती शेती करणे याला काय म्हटलं जातं तर झिरो बजेट नॅचरल फार्मिंग असं म्हटलं जातं कुणाच्या मार्फत याची सुरुवात करण्यात आलेली होती तर नियर अबाउट एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये महाराष्ट्रामध्ये बघा महाराष्ट्रातील सुभाष पालेकर यांच्या मार्फत काय करण्यात आली होती सुरुवात करण्यात आली होती सुभाष पालेकर नाव लक्षात ठेवा सुभाष पालेकर यांच्यामार्फत झिरो बजेट नॅशनल फार्मिंगची सुरुवात करण्यात आलेली होती ठीक आहे आता देशाच्या लेवलला पण याच्यावरती विचार चालू आहे कारण आत्ताच निर्मला सीतारामन यांनी बजेट मांडलं त्या बजेटमध्ये या झिरो बजेट नॅचरल फार्मिंगचा उद्देश त्याचबरोबर याचा उल्लेख पण करण्यात आलेला होता केमिकल फ्री शेती करणे याला सेंद्रिय शेती पण असंही म्हटलं जातं दहावा मुद्दा जो आहे ते जीव अमृत संबंधित आहे जीवामृत काय आहे तर याच्यामध्ये बघा मिक्सर असणार आहे कशा कशाचं मिक्सर असणार जीव अमृतमध्ये एक गायीचे शेण असेल त्याचबरोबर ग्रामीण भागातील गायी जे आहेत त्यांची युरिन असेल म्हणजे मी म्हणेल की काऊ डग असेल त्याचबरोबर काऊची युरिन असेल त्याचबरोबर जे काही पाला पाचोळा वगैरे आहे हे एकत्रित करायचे पाणी पाला पाचोळा जो आहे ते एकत्रित करायचे आणि ते एकत्रित करून सॉईलमध्ये मिक्स करायचे मिक्स करायचे याच्यातून काय होईल की जमिनीचा पोत वाढेल या उद्देशानेच बघा जीवामृत नावाची ही काय आहे तर एक प्रकारच्या पण योजना म्हणून सरकारच्या मार्फत लाँच केलेली आहे आणि या योजनेमध्ये हे सुचवलेलं आहे की अशा प्रकारचा काहीतरी प्रयोग करा जसं ग्रामीण भागामध्ये बघा उकिरंडा वगैरे राहतो ना तो शेणाच्या बाबतीमध्ये जी काही जनावरांची घाण विष्टा वगैरे असेल ते टाकले जाते आणि त्याचा वापर खतासाठी केला जातो पुन्हा एकदा हा सेंद्रिय शेतीशी संदर्भात आहे आणि याचा उल्लेख जो आहे पुन्हा एकदा बजेट सेशनमध्ये करण्यात आलेला होता ठीक आहे तर हे जे आजचे मी म्हणजे चौथं लेक्चर जे आहे करंट अफेअरच्या बाबतीमध्ये त्याच्या संदर्भातील हे मुद्दे आहेत व्यवस्थित मुद्दे लक्षात घ्या कारण ही जी व्हिडिओ आहे मी पूर्णपणे आसपास करंटला धरून जे काय चालू आहे त्याचं डिस्क्रिप्टिव्हली एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करत आहे ठीक आहे मी तर थांबतो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर ला, करा चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत वंदे मातरम